काम कर, इकडचं लाईट बंद कर आणि झोप शांत. झोप. पूर अडते का? डोंट वरी, सिक्कीने कानमंत्र दिलाय. म्हणजे थांबा आणि पाहत राहा हनीमून स्पेशल फक्त कुकी टीव्ही वर. आता काय झालं रडा? मी तुला काय बोललोय का? मी तुला काय बोललो, रागवलो, काय केलं मी? तुला काय दुखतंय, खुपतंय, मला खरं सांग काय होतंय? काय दुखतंय? काय तुमच्या अशा वागण्याने माझं मन दुखतंय. फक्त खोटं बोलू नको एवढंच म्हणालो ना मी. पण मी कुठे खोटं बोलले? हे लग्न तुलाही व्हॅलिड व्हायला हवंय आणि कुकी आणि गँगचं यासाठी तू सगळं ऐकलंस. बरं, वर मला तू असं सांगतेस की हे सगळं तू तुझ्या मनानं केलंस, हे खोटं नाहीये. नाही, मी हे सगळं केलं कारण मला आपलं लग्न व्हॅलिड व्हायला हवंय. शांत शांत, रडणं बंद कर, नाही घरातले सगळे इकडे येतील आणि मला जाब विचारतील ही कारण ते. म्हणून मी काय सांगायचं त्यांना? परत ओरडतोयस मला तू. आय एम सॉरी. काय, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जी गोष्ट तुझ्या मनात नाहीये ती तू इतर सांगताय म्हणून ऐकू नकोस. म्हणजे आता मी मगाशी तुझा हात पकडला तेव्हा तू माझा हात झटकलास का? कारण तुझ माझ्यावर प्रेम नाहीये. नाही, इट्स ओके. म्हणजे मी तक्रार नाही करत आहे, इट्स ओके. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये पण तरी सुद्धा हे सांगताय म्हणून त्या प्रेमाचं असं प्रदर्शन करणं हे चुकीचं आहे, हे माझं म्हणणं होतं. प्लीज रडू नकोस. हे बघ, कानेटकरांच्या घरात पूर यायचा नाही तर. परत बोलतोय मला. अरे एक पाणी थांब, मी तुला पाणी पाहतो. रडणं थांब, रडणं थांब. काय झालं की सतत रडते? ठीक आहे. डोळे पुस, डोळे पुस, डोळे पुस, डोळे पुस. एक काम करतेस का तू, फ्रेश होऊन येतेस का? बरं वाटेल तुला. मग रडू नको, रडू नको, रडू नको. नाही तर ते लायनर, ते बघ, मला पण पाठ झालं लायनर. ते लायनर सगळं पसरेल. माझी बायको मला रडताना बघायला आवडत नाही, ती हसतानाच सुंदर दिसते. झोपा, झोप झोप झोप. खरंच तू काही येत नाही, मी कुकीला सांगणार असं. बिकॉज ही लव्स मी अ लॉट. काय बडबड करते? झोप. काय बोलत होतीस? नाही सांग सांग. तू आत्ता माझे डोळे पुसलेस ना, म्हणजे आता आपलं लग्न व्हॅलिड झालं. म्हणजे मी जिंकले, आता तुझी टर्न आहे जिंकायची. बर, मी असं काय करू की जेणेकरून मी जिंकेन? सांगितलं ना मी मगाशी, मी जे जे केलं ते सगळं तुला करायचं आहे. अपूर्वा, लग्न म्हणजे काय किंवा नवरा बायकोचं नातं नेमकं कसं असतं हे तुला बहुतेक अजून नाही कळलंय. एखाद्या विशिष्ट काळासाठी ते वैध किंवा अवैध असं नाही ठरवता येत. नवरा बायको यांचा एकमेकांवर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, ह्या गोष्टीवरून त्यांचं नातं ठरतं, त्यांचं नातं टिकत. तुला कळतंय काही? आता आपण झोपूया. तूही दमलीयस, मीही दमलोय. उद्या इन्स्टिट्यूटला पण जायचं. लक्षात होतं माझ्या. झोप. या
काय आता काय प्रॉब्लेम काय? माझा टेडी कुठे आहे? टेडी? टेडीचं काय आता? अरे मला माझा टेडी हवाय, मला टेडीला असं हक करून झोपायची सवय आहे. तर माझ्या खोली टेडीचा काही संबंध नाही खरं तर. मी एक काम करतो, उद्या इन्स्टिट्यूट वरून येताना मी घेऊन येईन टेडी तुझ्या करता. नाही नाही, मला विकत नकोय टेडी, मला माझा टेडी हवाय जो मी इथे आणला होता. कुठे गेला तो? मानसी सुमी खरं खरं सांगा, हिचा टेडी लपवलाय कोणी? नाही नाही नाही, मी नाही लपवला, म्हणजे मला नाही माहिती. मी का लपवू? मग मी तपास त्याला कसं कारण आहे? दोन दिवस झोपलं होतं ना मी तिच्या सोबत, टेडीला जवळ घेऊन झोपत होती. आता त्या दोघांमध्ये टेडी नको ना म्हणलं. पण मानसी वहिनी, तुला टेडीशिवाय झोप येत ना आता, त्याचं काय करायचं? सुमी तुझं लग्न झालंय ना, तुला कळत कसं नाही, आता येईल झोप. आता तिच्या हक्काचा टेडी आलाय, ती त्याला बिलगुण झोपे. नाही एक एक काम करतो मग तो. हा लोड आहे, लोड कुठे गेला? इथे होता तो. टेडी समजून झोप. झोप. हे नकोय मला. हे नको? नाही. हे मग हे हे उशी पण चांगली सॉफ्ट. हे आय दिस इज फाईन. मी 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 तुझ्या हातावर झोप. हातावर झोप ना. अपूर्वा ठीक आहे, टेडीच्या ऐवजी माझा हात चालणार असेल तुला झोपायला तर हरकत नाही, पण झोप, निवांत झोप. अपूर्वा ऐक, ऐकतेस ना? हे बघ, माझा हात घेऊन तू अशी झोपली होतीस हे फक्त कुक्के गँगला कळता कामा नाही. उगाच नाही तर आठवडभर छळतील या गोष्टीवरून, ते हैराण करतील. आता तर मी सांगणारच आहे. काय बोललीस तू? काहीतरी बोललीस तू आता? नाही नाही काय नाही काय नाही. तू मला तुझा हात दिलास ना झोपायला, जर दिला नसतास तर मग तुला उद्या लेसन शिकवला. आता दिलाय तू, आता नाही सांगणार मी कोणाला. बडबड करून तुझं तोंड दुखत नाही का? एवढी एनर्जी जर तू तुझ्या अभ्यासात लावली असतीस ना, तर तू अख्ख्या युनिव्हर्सिटीत पहिली आली असतीस माहिती. कळतंय का तुला? युनिव्हर्सिटी म्हण. अपूर्वा, अपूर्वा झोपली. किती भोळी आणि बालिश आहे ही, लहान मुलीसारखी वागते, विचार करते आणि म्हणूनच कुक्की आणि टोळीच्या बोलण्यात सहज येते. निंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या अप्पू शशांकला झोप का ग येत नाही. अजून काहीच आवाज येत नाही, म्हणजे झोपले? गार झोपला नाही असेल. आता तो बोलता बोलता झोपतो. ती झोपलेत, तुम्ही झोपा. गुड नाईट. बाय. तू हळू चाल, मी हळू चालतो. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.